ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय. गुरुवारी संध्याकाळी जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. कोल्हटकर पुण्यात एरवणवण परिसरात राहतात, तर घटना घडली त्यावेळी त्यांचे पती दिलीप कोल्हटकर आणि त्यांच्या आई घरामध्ये होत्या. दिलीप कोल्हटकर हे आजारी असतात, तर त्यांच्या आई बेडरूममध्ये टी व्ही पाहत होत्या आणि त्याचवेळी किचनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी इमारतीमधील इतर लोकांना आगीची माहिती दिली. तेव्हा स्वयंपाकघरात दीपाली यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला, तर सुरुवातीला पोलिसांनी होरपळून मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात दीपाली यांचा गळा आवळून तसंच डोक्यात मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता दीपाली यांचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि आता या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दीपाली यांचं वय 65 वर्षांचं होतं, तर एरंडवन परिसरातील मैथिली सोसायटीत त्या राहत होत्या. मैथिली सोसायटी बाहेर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांनी. पुण्यातल्या एरंडवणे परिसरात ही मैथिली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोल्हटकर कुटुंब राहतं. त्यामध्ये दिलीप कोल्हटकर जे आजारी असतात, त्यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर आणि दीपाली कोल्हटकरांच्या यांच्या आई असे तिघं या ठिकाणी राहतात. गुरुवारी संध्याकाळी ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दीपाली कोल्हटकरांच्या आई या बेडरूममध्ये टी व्ही पाहत होत्या. टी व्ही पाहून झाल्यावर त्या ज्यावेळी बाहेर आल्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की किचनमधनं धूर येतो आहे आणि म्हणून त्यांनी आसपासच्या लोकांना आवाज दिला. त्यावेळी लक्षात आलं की किचनमध्ये दीपाली कोल्हटकर या भाजलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत, त्यांचा तिथेच मृत्यू झाला होता. ससूनमध्ये ज्यावेळी त्यांना नेण्यात आलं त्यावेळी त्यांचं शवविच्छेदन तिथे करण्यात आलं आणि त्या शवविच्छेदन अहवालामध्ये आढळून आलं की त्यांचा केवळ भाजल्यामुळे नव्हे तर त्यांना त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचा गळा देखील लावण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे की या ठिकाणी कुठलीच गोष्ट चोरीला गेलेली नाही आहे, त्यामुळे दीपाली कोल्हटकरांचा खून हा कोणी आणि कशासाठी केला हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.